शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्रावर मागील तीन वर्षात मोठ्या प्रमाणात घोड झाल्याचे समोर आले होते या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार गोरेगाव तालुक्यातील चिजगाव येथे झालेल्या तीन कोटी पंचवीस लक्ष रुपयाचा धान्य घोटाळ्यातील आरोप मेघनाथ टेंबरे चाळीस वर्षीय याच्या विरोधात न्यायालयाच्या निर्देशावरून गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विशेष म्हणजे यापूर्वी चाळीस हजार क्विंटल धान्य घोटाळ्याप्रकरणी पाच संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर रब्बी आणि खरीफ हंगामात मोठ्या प्रमाणात अनेक संस्थांनी घोड केला होता धानाची खरेदी न करताच धान्य खरेदी केल्याचे दाखविण्यात आले तर काही काही ठिकाणी शासनाकडे धान जमा केले नव्हते असाच प्रकार दोन हजार एकोणीस बावीस या वर्षात गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथील कृषी विकास साधन सामुग्री पुरवठा बहुउद्देशीय सहकारी संस्थेत घडला होता आता कोर्टाच्या आदेशानुसार संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे